नमस्कार मित्रांनो, घरगुती उपचार या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच व्यक्तींना पाठदुखीचा, कंबरदुखीचा, गुडघेदुखीचा, सांधे दुखीचा असे अनेक आजार असतात. यासोबतच हाडे ठिसूळ होणे, परत हाडे कमकुवत होणे, अशा व्यक्तींचे हाडे मजबूत करण्यासाठी आपण घरी सहज सोपा आणि त्यासोबतच आपलं जे डोकेदुखी आहे किंवा आपल्याला जो आलेला थकवा आहे तो घालवण्यासाठी एकदम अतिशय साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही दररोज जो चहा घेता, फक्त त्या चहामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक चमचा ही पावडर टाकायची आहे किंवा हा मसाला तयार टाकायचा आहे. तो कसा तयार करायचा, किती टाकायचा, कधी घ्यायचा, कशासोबत घ्यायचा, याची संपूर्ण तुम्हाला मी माहितीच देणार आहे. त्या अगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही नवीनच माझे चॅनल पाहत असाल किंवा माझा व्हिडिओ जर पाहत असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी काय करा, तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो ही जी दिसत आहे चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला, ही आहे सुंट पावडर. पा जे ओले आले असतं त्या आल्यापासून आपण सुंट पावडर तयार करत असतो. आल्याचा कंद वाळवला असता त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्त्रीघ्न असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचं आपण दौर्बल्यात होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेला अशक्तपणा सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी असतो. या शिरामुळे आम्लपित्त सुद्धा कमी होते. सुंठ पावडर रात्रभर एरंड तेलात भिजवावी. सकाळी हे सर्व मिश्रण पिठात टाकून त्याचा पोळ्या खायला द्याव्यात. यामुळे आमवात निश्चितपणे कमी होतो. तसेच याचे जे गुणधर्म आहेत, भूक वाढवून अन्नाचे पचन चांगले करणे, आमवाताचा नाश करणे, उलटी, जे श्वासाचे रोग आहेत, खोकला, हृदयरोग, सूज, मूळव्याध, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास होणे, या विकारावर सुंठ अत्यंत गुणकारी असते. तर याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. दुसरा जो आहे तो आहे जायफळ. तर मित्रांनो काही विशिष्ट पदार्थामध्ये आपण जायफळाचा वापर करत असतो, परंतु जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारिक असे फायदे होतात. जायफळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. पेन रिलीव्ह, पोटाचे दुखणे, शरीरातील घाण बाहेर काढणे, रक्तशुद्धीकरण, तोंडातील कीटाणू मारणे व रक्ताची निगा राखणे, रक्तपुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे, असे अनेक कार्य जायफळ करत असतं. हा एक मसाला आहे जो खूप कमी प्रमाणात जेवणामध्ये वापरला जातो, पण त्याचे फायदे तेवढे शरीराला मिळतात. तर यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. फायबर, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन B3 व B6, कॉपर असतात. ते शरीराला आपल्याला भरपूर फायदा देतात. तिसरा जो महत्वाचा पदार्थ वापरणार आहोत तो आहे लवंग. पा सायनस पासून सुटका, रोग प्रतिकारक शक्ती वाढेल, पोटाच्या समस्येवर गुणकारी, गर्भावस्थेत लाभकारी, पिंपल्स दूर होतात. तसेच लवंगाच्या नियमित सेवनामुळे तुमची जे रोग प्रतिकारक शक्ती आहे ती वाढण्यास, तोंडाची दुर्गंधी जाण्यास मदत होते. त्यानंतरचा जो आपण पदार्थ या ठिकाणी वापरणार आहोत तो आहे दालचिनी. पा पचन विकार, सर्दीसाठी खूप उपयुक्त असलेला दालचिनी. तसेच यामध्ये काय असतं, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, जीवनसत्व आणि क यांचा समावेश असतो. आणि त्यानंतर जे आपण वापरणार आहोत ते आहेत काळे मिरे. पा काळ्या मिरीमध्ये पायपॅरिन नावाचा घटक असतो आणि पायपॅरिनमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे व्यक्तीच्या प्रकृतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक प्रकारच्या सुधारणा होऊ शकतात. तर मित्रांनो या सर्वांचा आपल्याला एकत्रितपणे मिश्रण करायचे आहे आणि त्यापासून आपल्याला काय करायचं आहे, एक मसाला तयार करायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, सुंठ घ्यायची आहे. सुंठमध्ये काय करायचे तुम्हाला, 10 ते 15 लवंगा टाकायचे आहेत. त्याच प्रमाणात तुम्हाला काळे मिरे टाकून घ्यायचे आहेत आणि 6 ते 7 तुम्हाला यामध्ये काय मिक्स करायचे आहेत, वेलची पावडर मिक्स करायची आहेत आणि दालचिनी पण यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मी सर्व पदार्थ काय करत आहे, यामध्ये मिक्स करत आहे आणि यापासून आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे की जो आपल्या शरीरासाठी आणि आपल्या हाडांसाठी एकदम चांगल्या प्रकारे
उपयोगी येईल आणि त्यामुळे आपली जी कमकुवत झालेली हाडे आहेत ते पूर्णपणे मजबूत होण्यास मदत होईल। तर मित्रांनो, हा मिक्स केलेला मसाला तुम्हाला काय करायचे, मिक्सरच्या साहाय्याने त्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, आपला हा मसाला तयार झालेला आहे। तुम्ही काय करायचं, हे मिश्रण किंवा याला आपण मसाला पण म्हणू शकतो, कारण हा चहामध्ये तुम्हाला असा चिमूटभर टाकायचा आहे। ज्या ज्या वेळेस तुम्ही चहा पिणार आहात किंवा चहा करणार आहात त्या वेळेस जर तुम्ही चहामध्ये टाकून याचे जर सेवन केले तर तुमची कंबरदुखी आहे किंवा वजन कमी होण्यास म्हणजे अनेक प्रकारचे 108 प्रकारचे रोग तुमचे दूर होण्यास यापासून मदत मिळते। कारण आपण या ठिकाणी 6 ते 7 पदार्थांचा समावेश केलेला आहे आणि त्या सर्वच पदार्थांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिनची भरपूर मात्रा असते आणि त्यामुळे तुमची जी हाडे आहेत किंवा तुम्हाला जो आलेला थकवा आहे तो थकवा पूर्णपणे बरा होऊ शकतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमची पावडर तयार करू शकता आणि हा मसाला पण वापरू शकता, कारण हा स्वादिष्ट चवीला पण खूप स्वादिष्ट आहे। तुम्ही एकदा करून उपाय करून पहा आणि मला कमेंट्स मध्ये कळवा की कशा पद्धतीचा तयार झालेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।